नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आणि आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक। एका वेगळ्या प्रकारे, साध्या सोप्या पद्धतीने। तर यूट्यूबवर पहिल्यांदाच कळीचा सुंदर सुबक मोदक नवीन प्रकारे आणि खूप सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर सांगणार आहे भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला बघूया आजची रेसिपी। तर सगळ्यात आधी आपण ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण तयार करून घेऊया। तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये एक छोटा चम्मच एवढं तूप टाकलेलं आहे आणि एक छोटा चम्मच त्यामध्ये खसखस टाकायची आहे। तूप गरम झाल्यावर आणि छान खसखस तुपामध्ये लाल रंगावर भाजून घ्यायची आहे। खसखस छान भाजल्या गेली की त्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा किस घालायचा आहे। तर ओल्या नारळाचा किस जो आहे मी मोठा मोठा किसून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर बारीक देखील किसून घालू शकता। आता यामध्ये गूळ टाकायचा आहे। गूळ जो आहे मी पाऊण वाटी, त्याच वाटीने पाऊण वाटी एवढा गूळ फोडून घेतलेला आहे, बारीक तुकडे करून तो टाकलेला आहे। तुम्ही हवं तर किसून देखील घालू शकता। याच्यातच टाकायचे आहे ड्रायफ्रूट्स। तर मी इथे काजू आणि बदाम टाकलेले आहे प्रत्येकी 4 याप्रमाणे बारीक तुकडे करून। व्यवस्थित मिक्स करायचं। गॅसची फ्लेम जी आहे मीडियमलाच आहे, सारखं फिरवत राहायचं। याच्यातच टाकायची आहे इलायची पावडर अर्धा छोटा चम्मच आणि जायफळ किसून घालायचं थोडंसं, म्हणजेच पाव चम्मच एवढं। तर बघू शकता अगदी 2 ते 3 मिनटात इथे सारण माझं तयार झालेलं आहे। आता आपण हे बाजूला काढून घेऊया। सारण करताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे सारण करताना गुळाचं जेव्हा पाणी होतं तेव्हा सारण जे आहे पातळ होतं आणि त्यानंतर लगेचच गुळाचं पाणी आटल्यावर सारण असं ओलसर दिसायला लागतं। त्याचवेळी आपला गॅस बंद झाला पाहिजे, नाहीतर मग गुळाचं पाकात रूपांतरण व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुमचं सारण जे आहे कडक किंवा चिकट बनते। त्यामुळे लगेचच सारखं फिरवत राहून गुळाचं पाणी जेव्हा आटलं जातं त्याचवेळी गॅस पटकन बंद करायचा। ही खूप महत्त्वाची टीप आहे। आणि इथे आपण उकड काढण्यासाठी रेडीमेड जे सुवासिक पिठी मिळते दुकानामध्ये किंवा मॉल्समध्ये ती आज यूज करून याचे मोदक कसे बनतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही घरी जर पिठी बनवणार असाल तर तुम्ही बासमती तांदूळ, आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदळाची पिठी बनवू शकता। त्याचे खूप छान मोदक बनतात। तर आज आपण रेडीमेड राईस फ्लोअर आहे याचे मोदक कसे बनतात हे आपण बघूया। तुमच्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे सुवासिक पिठी मिळत असेल तर तुम्ही त्या यूज करू शकता। तेच आज मी सांगणार आहे की ही पिठी यूज करून मोदक कसे बनतात ते आज आपण बघूया। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। उकड काढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी दूध टाकायचं आहे। तर तुम्ही एकतर पाणीच टाकू शकता किंवा पाणी आणि दूध मिक्स करून टाकल्याने तुमचे जे मोदक असतात त्याला छान चमक येते, त्याचबरोबर मोदक मऊ बनतात। तर तांदळाची उकड काढण्यासाठी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये टाकायचं आहे एका वाटीने अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध। तर असं प्रमाण घेऊन एक वाटी आपण करणार आहोत, 50-50 बघू शकता। गॅस सुरू केलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी पाव चम्मच एवढं आणि यातच एक छोटा चम्मच एवढं तूप टाकायचं आहे। रेडीमेड पीठ मी बाहेरून आणलेलं आहे त्यामुळे मला माहिती नाही आहे पिठामध्ये चिकटपणा आहे की नाही, त्यामुळे मी थोडंसंच पिठाची उकड काढत आहे। तर उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण दूध पाणी टाकलेलं आहे त्याच वाटीने तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून 5 ते 6 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला छान स्टीम मिळते आणि पीठ छान मऊ होतं। आता 5 ते 6 मिनटं झालेली आहेत। आता ही तांदळाची उकड जी आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून तिला छान मळून घ्यायचं आहे। गरम असेल
तर वाटीने देखील मळू शकता किंवा सपाट बुडाच्या ग्लासाने देखील मळू शकता. गरम गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे पाण्याचा यूज बिलकुल करणार नाही आहे. तर इथे पाण्याचा यूज बिलकुल करायचा नाही. हाताला थोडं थोडं तूप लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच, म्हणजेच हाताला सहन होईल इतपत गरम असतानाच हे पीठ स्ट्रेच करू करू छान मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं स्ट्रेच करून तुम्ही मळाल तितके मोदक तुमचे छान बनतील. तर पीठ छान मळलं आहे की नाही हे कसं समजायचं, तर एक पिठाचा गोळा घेऊन त्याची अशी पारी बनवून बघायची किंवा पिठाचा असा रोल बनवून बघायचा. तो छान बनला की समजायचं की पीठ मळल्या गेलं आहे. तर इथे पीठ आणि सारण दोन्ही आपलं तयार आहे. आता तुम्हाला मी नवीन पद्धतीने कळीचे मोदक कसे करायचे ते सांगणार आहे. तर त्यासाठी लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि छान त्याला गोल आकार द्यायचा. दोन्ही हाताच्या सहाय्याने छान त्याचा पेढा बनवून घ्यायचा आणि दोन्ही अंगठे जे आहे आतमध्ये करून छान त्याची अशी एक वाटी बनवायची आहे. दोन्ही अंगठ्यांनी आतमध्ये दाबून बाकीच्या सर्व बोटांनी बाहेरून दाबून छान अशी वाटी तयार करायची आहे. आणि वाटी तयार केल्यावर त्यामध्ये सारण भरायचं आहे. सारण 1 ते 1.5 चम्मच एवढं टाकायचं. सारण तुमचं गोड असलं पाहिजे, कारण बाहेरची जी पारी आहे तांदळाची जी उकड आहे ती गोड नसते, त्यामुळे सारण गोड असल्यावरच मोदक खाताना तो गोड लागतो. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे. व्यवस्थित पॅक करत करत त्याला मोदकचा आकार द्यायचा आहे. वरती छान असं टोक तयार करायचे, मस्तपैकी त्याला पॅक करायचं आणि वरती टोक तयार करायचं आहे. खूप सहजरित्या ही प्रोसेस करता येते, खूप सोपी आहे. बघू शकता जसं की आपण पराठा किंवा पुरणाची पोळी करतो त्यावेळी आपण असंच त्यामध्ये सारण किंवा जे स्टफिंग आहे ते भरून अशा प्रकारेच पारी बनवत असतो. तीच प्रोसेस करायची आहे. फक्त वरती फक्त आपल्याला मोदकचा आकार देऊन त्याला वरती छान टोक तयार करून घ्यायचं आहे. अगदी नवीन शिकणारे जे आहेत त्यांना देखील हे अगदी सहजरित्या येऊ शकतं. तर आता हा तर आपला मोदक झाला आहे, पण हा प्लेन झाला आहे. आपल्याला याला कळ्या करायच्या आहेत. तर ह्या कळ्या आज आपण करणार आहोत टूथपिकनी. तर अगदी सहजरित्या टूथपिकचा यूज करून आपण खूप सुरेख सुबक अशा कळ्या तयार करू शकतो. आणि टूथपिकला तूप लावून घ्यायचं आहे, मोदक हातात पकडायचं आहे आणि मोदकचं जे टोक आहे टोकच्या थोडं खाली जाऊन ही टूथपिक अशा प्रकारे प्रेस करून छान अशा मोदकला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. बघू शकता अशा प्रकारे एकदम अलगतरित्या टूथपिक प्रेस करायची आहे. बघू शकता अगदी अलगतरित्या टूथपिक प्रेस करून छान असा आकारामध्ये आपल्याला कळी तयार करायची आहे. अगदी साधी सोपी प्रोसेस आहे आणि सगळ्यांना या पद्धतीने अगदी सुरेख मोदक येऊ शकतात. तर बघू शकता इथे मोदक तयार झालेला आहे. जर हातानी कळ्या पाडून जर तुम्हाला मोदक येत नसेल तर ही अगदी साधी सोपी पद्धत आहे, जेणेकरून सगळ्यांना मोदक येऊ शकतो. आणि खूप सुरेख असा मोदक इथे तयार झालेला आहे. तर परत एक तुम्हाला मोदक मी बनवून दाखवते. तर ही आयडिया मला का सुचली, त्याचं देखील एक कारण आहे की ही रेडीमेड पिठी असल्यामुळे याच्यामध्ये पाहिजे तेवढा चिकटपणा मला जाणवला नाही आणि त्यामुळे कळीचे मोदक करताना माझी कळी व्यवस्थित येत नव्हती. त्यामुळे काय करावं, तर ही आयडिया लगेचच सुचली आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर देखील मी केलेली आहे. तुम्हाला जर ही आयडिया आवडली तर नक्की इतरांपर्यंत पोहोचवा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर परत एक मोदक तुम्हाला याप्रमाणे करून दाखवते. अगदी सहजरित्या सारण भरून मोदकचा आकार देऊन टूथपिकच्या साह्याने मस्तपैकी कळ्या आपण पाडू शकतो. आज या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघू शकता अगदी सहजरित्या पाहिजे तशा कळ्या आपण मोदकला पाडू शकतो. तर बाप्पासाठी कळीचा मोदक हाताने किंवा अशा प्रकारे मोलने किंवा टूथपिकने तुम्ही करू शकता. फक्त तो श्रद्धेने
भक्तीने केला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे. बाप्पाला तो नक्की आवडेल, त्याचबरोबर सगळ्यांनाही आवडेल. तर अशा प्रकारे थोडं त्याला सेट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मोदक बनवायचे. एक कळीचा मोदक देखील तुम्हाला बनवून दाखवते. बघू शकता अशा प्रकारे पारी बनवायची आहे. पारी जर तुम्हाला अशा प्रकारे हातावर बनवता येत नसेल तर लाटून देखील घेऊ शकता. थोडासा तुपाचा हात लावून लाटून देखील पारी बनवू शकता. तर आपल्या 3 बोटाच्या सहाय्याने आपल्याला मोदकची कळी पाडावी लागते, जी तर्जणी आहे. आपलं जे अंगठ्याजवळचं बोट आहे ते आतमध्ये टाकून बाकीचे जे 2 बोट आहेत मागणं लावून अशा प्रकारच्या कळ्या बनवायच्या आहेत. आणि कळ्या फक्त वरतीच नाही बनवायच्या, खालपर्यंत बनवायच्या आहेत, जेणेकरून आपला मोदक छान दिसतो. कळ्या ज्या आहेत विषम संख्येमध्ये आपल्या आल्या पाहिजे, जेणेकरून मोदक अजून छान दिसतो. जसं की 7, 9, 11 अशा प्रकारच्या तुम्ही जितक्या मोठ्या कळ्या बनवायच्या तितक्या मोठ्या बनवू शकता. पण हे जे रेडीमेड पीठ आहे मला याच्यामध्ये एवढा चिकटपणा जाणवला नाही आणि त्यामुळे माझे कळीचे मोदक मला जसे पाहिजे तसे जमत नव्हते. म्हणून मला ही टूथपिकची आयडिया सुचली आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे. बघू शकता इथे मी कळीचा मोदक देखील तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर इथे मी सगळे मोदक तयार केलेले आहेत. आता एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीला तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि त्यानंतर जे मोदक आहेत ते पाण्यामध्ये बुडवून किंवा पाण्याचा हात त्याला लावून चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर इथे एका वाटीमध्ये पाणी मी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पाणी त्याला लावायचं. मोदकला सगळ्या बाजूंनी पाणी लावून मोदक थोड्या थोड्या अंतरावर चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर आहे ना अगदी साधी सोपी पद्धत. नवीन जे शिकणारे आहेत किंवा ज्यांना कळीचे मोदक येत नाहीत त्यांच्यासाठी खूप साधी सोपी पद्धत आहे. ना कुठे बाहेर जाणं, मोल्ड आणणं काहीही नाही. फक्त घरी असलेल्या एका टूथपिकने तुम्ही मोदक बनवू शकता. तर इथे मोठ्या पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये ही चाळणी ठेवायची आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं मीडियम फ्लेमला छान हे मोदक वाफळून घ्यायचे आहेत. तर चाळणीमध्ये तुम्ही केळाचं पान किंवा हळदीचं पान देखील लावू शकता. माझ्याकडे ते नसल्या कारणाने मी साधं चाळणीमध्येच मोदक ठेवलेले आहेत. असे देखील चांगल्या प्रकारेच होतात. तर 15 मिनटं कंप्लीट झाले आहेत. मीडियम फ्लेमलाच आपण याला वाफळवून घेतलेलं आहे आणि बघू शकता किती सुंदर सुरेख मोदक झालेले आहे. आता हे मोदक थोडे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावर मग हे बघू शकता मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे. छानशी सजावट करून असे हे मोदक इथे प्लेट मी सर्व छानशी सजावट करून इथे हे मोदक मी प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. तर बाप्पासाठी माझ्याकडनं ही पहिली रेसिपी. सो तुम्हाला सगळ्यांना पण ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे हे आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आज ही मोदकची पहिली रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अजून वेगवेगळ्या मोदकची रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.